तीनची चर्चा करूया आपण. चौकटीतल्या संख्या तुम्ही वाचल्या तर तुमच्या ध्यानात येईल की 112, 16, 28, 56, 35, 5, 7, 4 अशा संख्या आहेत आणि एक प्रश्नचिन्ह आहे, म्हणजे अगदी 3 अंकी 1 संख्या आहे, 2 अंकी 4 संख्या आहेत, 1 अंकी 3 संख्या आहेत आणि पर्याय सगळे 1 अंकी आहेत, म्हणजे 4 1 अंकी 4 2 अंकी आणि 1 3 अंकी संख्या तुमच्या चौकटीत आहे. साधारणपणे असं उदाहरण आलंय की ज्यात 4, 5, 7 मग 28, 16, 35, 56, 112 अशा संख्या आहेत आणि त्यांच्यात 1, 8, 6, 10 यांच्यापैकी 1 संख्या येणार आहे. तर उदाहरण सोडवताना या गोष्टीवर तुम्ही हे ठेवा की इथं वर्गगण तर काही येऊ शकणार नाही. 4 1 अंकी संख्या आहेत, 5, 4, 7, 5 आणि मग इथं येणारं कोणतंही एक उत्तर घेतलं तर 1 सोडून काही कोणता वर्ग नाही, किंवा 16, 35, 28 आणि 56 यात एकच वर्ग आहे आणि 112 ही पूर्ण वर्ग नाही आहे. त्यामुळे आपलं उत्तर लिहिताना सोडवताना विचार करा की इथं पटीचं गणित आहे. कसं पटीचं गणित आहे पहा, जर तुम्ही विचार केला तर साधारणपणे आपण एका कोपऱ्याचा विचार करूया. अशा एक कोपऱ्याचा विचार केला तर तुमच्या ध्यानात येईल की कोपऱ्यात सेंट्रल लिहिलेली संख्या आहे 7, या कोपऱ्यातली संख्या आहे 4 आणि इतर लिहिलेली संख्या आहे 28. कळतंय का पहा. दुसऱ्या या साईडच्या कोपऱ्याचा विचार केला मी, समजा इकडच्या बाजूचा विचार केला असा, जसं मी इथं अंतर्भूत ठेवले तसंच इथं केलं तर इथं मध्ये सेंट्रल आहेत 7, कोपऱ्यावर आहेत 5 आणि वरच्या दिशेनं, म्हणजे वरच्या दिशेनं गेलात तुम्ही तर 35 आहेत. त्यामुळे मी हा ॲरो फिरवते आणि वरच्या दिशेनं करते तर वरच्या दिशेनं तुम्हाला 35 अंक दिसतोय पहा. वरच्या कोपऱ्यात आहे 35. कळतंय का पहा. म्हणजे साधारणपणे 7, 5 आणि 35 यांचं काहीतरी संबंध आहे, सगळ्यांना कळतंय ते नीटनेट का. आपण 7, 5 आणि 35 या 3 अंकांचा विचार करूया, 7, 4 आणि 28 चा विचार करूया, तर तुमच्या ध्यानात येत आहे की या पटीतल्या संख्या 7, 5, 35, 7, 4, 28 तसाच विचार जर तुम्ही परत केला तर पहा, तुम्ही या कॉलमला विचारात घेतलं तर परत एकदा 7, मग 16 आणि 112 अशा संख्या आहेत. 16, 17, 112 हे पण सगळ्यांना कळतंय, म्हणजे 3 ठिकाणी आपल्याला हे काम करता आलं पहा. सेंटरला 7 आहेत, त्या सेंटरच्या 7, 5, 35, 7, 4, 28, 16, 17, 112 आणि आता आणखी एक असा एक उभा रकाना बाकी आहे आपल्याकडं, जिथं संख्या सेंटरला परत 7च आहे, इथं आहे प्रश्नचिन्ह आणि इथं आहे 56. म्हणजे तुम्हाला विचार करायचा की 7ला कितीने गुणल्यावर 7 गुणिले किती बरोबर 56 एवढंच सोडवायचं आहे. या कितीचं उत्तर असेल 56/7 आणि अर्थातच प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या येईल 7 8 56. समजतंय का पहा. म्हणजे 56 जर आले तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय असेल हे आपल्याला जरूर कळावं. म्हणजे प्रश्नचिन्ह बरोबर 56/7 म्हणजेच येणारं उत्तर तुमचं किती असणार आहे, 8 असणार आहे आणि हा पर्याय तुमच्या इथे दिलेला आहे, म्हणून या उदाहरणाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2.